आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा महिमा असो. आता आपण गाणी घेणार आहोत. सर्वांनी गाण्यामध्ये भाग घ्या. पान क्रमांक 22, गीत क्रमांक 48, येशू माझा मेंढपाळ. पान क्रमांक 22, गीत क्रमांक 48, येशू माझा मेंढपाळ. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची विणारे हिरव्या कुरणात. आम्हाला सारी तो येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची विणारे हिरव्या कुरणात. आम्हाला सारी तो सुंदर माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढारे हिरव्या कुरणात. आम्हाला सारी तो मार्गात रक्षण आमचे करतो. सैतानापासून दूर ठेवतो. मार्गात रक्षण दूर ठेवतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढारे हिरव्या कुरणात. आम्हाला सारी तो येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढारे हिरव्या कुरणात. आम्हाला सारी तो भिणार नाही आम्ही आता कुणाला. तिसच आहे आमच्या संगतीला. भिणार नाही आम्ही आता कुणाला. तिसच आहे आमच्या मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढारे हिरव्या कुरणात. आम्हाला सारी तो येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढारे हिरव्या कुरणात. आम्हाला सारी तो हिरव्या कुरणात. आम्हाला सारी तो हिरव्या कुरणात. आम्हाला सारी तो. हालेलुया
हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 पान क्रमांक एक गीत क्रमांक एक आज का दिन पान क्रमांक एक गीत क्रमांक एक आज का दिन आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आनंदित हो आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आनंदित हो प्रभु को महिमा मिले चाहे हो मेरा अपमान प्रभु को महिमा मिले चाहे हो मेरा अपमान वह बड़े मैं घटूं रहे उसी का ध्यान वह बड़े मैं घटूं रहे दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आनंदित हो आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आनंदित हो स्तुति प्रशंसा करे क्यों ना कुछ हो आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आनंदित हो आनंदित हो आनंदित हो आनंदित हो आनंदित हो हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 पान क्रमांक 27 गीत क्रमांक 58 गान करा जय गान करा पान क्रमांक 27 गीत क्रमांक 58 गान करा जय गान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा उधळा कुसुमे विजयाची गाणी गानंदाची उधळा कुसुमे विजयाची गाणी गानंदाची प्रभुचा महिमा दिगंधरा प्रभु प्रशंसा नित्य करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा ईशनामे त्याचे येणे धन्य धन्य त्याला म्हणणे ईशनामे त्याचे येणे धन्य धन्य त्याला
करा। येशु राजा प्रभु राजा मुक्ति राजा तीसराजा। येशु राजा प्रभु राजा मुक्ति राजा तीसराजा। प्रभु जी प्रभु राजा। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया 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 हालेलुया। पान क्रमांक 4 गीत क्रमांक 8 हालेलुया स्तुति करेंगे। पान क्रमांक 4 गीत क्रमांक 8 हालेलुया स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे यीशु जी की 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 स्तुति करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया 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 हालेलुया। पान क्रमांक 23 गीत क्रमांक 50
येशू माझा येईल रे. पान क्रमांक 23, गीत क्रमांक 50, येशू माझा येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, 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 हालेलुया. पान क्रमांक 13, गीत क्रमांक 30, ये सारी दुनिया. पान क्रमांक 13, गीत क्रमांक 30, ये सारी दुनिया. हा हा ला 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 ला.
दुनिया बनाने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। ये सारी दुनिया बनाने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। ये सारे जीव को बनाने वाले, ये सारे जीव को बनाने वाले, हम तेरी स्तुति करते हैं। ये सारी दुनिया बनाने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। ये सारी दुनिया बनाने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। आहा करते हैं। ये नए रंगों को भरने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। ये सारे जीव को बनाने वाले, ये सारे जीव को बनाने वाले, हम तेरी स्तुति करते हैं। ये सारी दुनिया बनाने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। ये सारी दुनिया बनाने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। तेरा धन्यवाद करते हैं। ये सारे जीव को बनाने वाले, ये सारे जीव को बनाने वाले, हम तेरी स्तुति करते हैं। ये सारी दुनिया बनाने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। ये सारी दुनिया बनाने वाले, हम तेरा धन्यवाद करते हैं। हम तेरा धन्यवाद करते हैं, हम तेरा धन्यवाद करते हैं। हालेलुया, 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 धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, हालेलुया, 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 हालेलुया। पान क्रमांक 17, गीत क्रमांक 36, पित्याचा गौरव। पान क्रमांक 17,
गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव। पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आज्ञाचा गौरव करा। पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आज्ञाचा गौरव करा। पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझा कैवारी। पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझा कैवारी। पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा। पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा। पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान। पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान। पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा। पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा। पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझा अंतरी। पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझा अंतरी। पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा। पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा। आत्म्याचा गौरव करा। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया 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 हालेलुया। पान क्रमांक 47 गीत क्रमांक 108 प्यारो हिम्मत बांधो। पान क्रमांक 47 गीत क्रमांक 108 प्यारो हिम्मत बांधो। प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस लो निशान। प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस लो निशान। जीतेंगे हम यारो हारेगा शैतान। जीतेंगे हम यारो हारेगा शैतान। प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस लो निशान। प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस लो निशान। जीतेंगे हम यारो हारेगा शैतान। जीतेंगे हम यारो हारेगा शैतान। लड़ो लड़ो फुर्ती करो यीशु है कप्तान। लड़ो लड़ो फुर्ती करो यीशु है कप्तान। हिम्मत बांधो आशा रखो भागेगा शैतान। हिम्मत बांधो आशा रखो भागेगा शैतान। प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान। प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान। जीतेंगे हम यारो हारेगा शैतान। जीतेंगे हम यारो हारेगा शैतान। पाप और दुख में चारों तरफ मरते हैं इंसान। पाप और दुख में चारों तरफ मरते हैं इंसान। दया करो भारत पर वो हुआ परेशान। दया करो भारत पर वो हुआ परेशान। प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान। प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान। जीतेंगे हम यारो हारेगा शैतान। जीतेंगे हम यारो हारेगा शैतान। घर घर जाकर करो प्यारो यीशु का बयान। घर घर जाकर करो प्यारो यीशु का बयान। वो है राजा मुक्ति दाता सब पर मेहरबान। वो है राजा मुक्ति दाता सब पर मेहरबान। प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान। प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान। जीतेंगे हम यारो हारेगा शैतान। जीतेंगे हम यारो हारेगा शैतान। जल्दी करो सुनाओ सबको यीशु का फरमान। जल्दी करो सुनाओ सबको यीशु का फरमान।
जाते लाते जो इस परिमान, पापी बचते जाते लाते जो इस परिमान। प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान, प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान। जीतेंगे हम यारो हारेगा शैतान, जीतेंगे हम यारो हारेगा शैतान। दास कहे बैरी शर्माते सुनिए यीशु का ज्ञान, दास कहे बैरी शर्माते सुनिए यीशु का ज्ञान। लोग मसीह को मानते जाते हारता है शैतान, लोग मसीह को मानते जाते हारता है शैतान। प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान, प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस करो निशान। जीतेंगे हम यारो हारेगा शैतान, जीतेंगे हम यारो हारेगा शैतान, जीतेंगे हम यारो हारेगा शैतान, जीतेंगे हम यारो हारेगा शैतान। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश। हालेलुया 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 हालेलुया। पान क्रमांक 28, गीत क्रमांक 59, जीवनाच्या यात्रेला। पान क्रमांक 28, गीत क्रमांक 59, जीवनाच्या यात्रेला। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला। तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझा गरजा भागवितो। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला। संकटानी जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू माला घेतो मिठीत, प्रभू येशू माला घेतो मिठीत। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला। आता मजला भय हो कसले, जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती। आता मजला भय हो कसले, जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश। हालेलुया 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 हालेलुया। पान क्रमांक 17, गीत क्रमांक 37, स्वर्गात जाऊ। पान क्रमांक 17, गीत क्रमांक 37, स्वर्गात जाऊ। स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे। स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे। स्वर्गात आहे शांती, उद्याची नाही भीती। स्वर्गात आहे शांती, उद्याची नाही भीती।
प्रभुचे वैभव पाहू सारे स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभुचे वैभव पाहू सारे स्वर्गात प्रभुचे वैभव पाहू सारे स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभुचे वैभव पाहू सारे स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभुचे वैभव पाहू सारे स्वर्गात जाऊ आपण सारे माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण महान परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणार आहोत. सर्वांनी स्तुती आराधनेमध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. होय पिता परमेश्वर, आम्ही हृदयातून तुला धन्यवाद अंतकरणातून आम्ही तुझे आभार मानतो. तू महान आहेस, होय प्रभू तू महान आहे. तुझं प्रेम आमच्यावर महान आहे. तुझ्या प्रेमाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. दिवसभर तू आमचं सांभाळ केलं, दिवसभर तू आमचं रक्षण केलं, आमच्या प्रत्येक कामात तू आम्हाला यश दिलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे आभार मानतो. होय पिता परमेश्वरा, आज तू आमच्यावर स्वर्गातून दया केली आणि तुझ्या चरणाशी एकत्र केलं, तुझी स्तुती करण्यासाठी, तुझी महिमा करण्यासाठी, तुझ्या नावाला उंचवण्यासाठी तू आम्हाला एकत्र केलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे आभार मानतो. होय पित्या, तू आमच्यावर दया केली म्हणून आम्ही तुझी स्तुती करत आहोत, तुला उंचवत आहोत, कारण तुझं प्रेम आमच्यावर महान आहे. होय पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. तुने आमच्या जीवनावर अगणित उपकार केलेले आहेत. त्या उपकारांची फेड आम्ही कशाने करू शकणार नाही, पण ज्यावेळी आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही अंतकरणातून तुझी स्तुती करतो, हृदयातून तुला उंचावितो, त्यावेळी तुझ्या हृदयाला आनंद होतो, कारण फक्त तुला स्तुतीचा यज्ञ आमच्याकडून हवा आहे. होय प्रभू, आम्ही हृदयातून तुझी स्तुती करतो, अंतकरणातून तुला धन्यवाद देतो. स्तुती आराधना उपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुती आराधना उपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है.
ही तेरी बाट ज्योति है, धन्यवाद करना उसकी महिमा होती है। सियोन में स्तुति तेरी बाट ज्योति है, धन्यवाद करना उसकी महिमा होती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया, लेकर नीचे आती है स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु होय पित्या, आम्ही हृदयातून तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो की तू आमच्यावर प्रेम करतोय। तुझ्या प्रेमाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझ्या प्रेमाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो। तू आमच्यावर इतकं प्रेम करतोय की तू आमच्यासाठी हे संपूर्ण विश्व जगात आणलं। होय तू केवळ शब्द बोललास आणि सर्व काही निर्माण झालं। तूने आमच्यासाठी आकाश निर्माण केलं, आमच्यासाठी तूने चंद्र तारे निर्माण केले। तू आम्हाला दरवर्षी पावसाचं पाणी देतो, तू प्रतिदिवस आम्हाला सूर्याचा मोफत प्रकाश देतो। तू आमच्यासाठी भूमीला आशीर्वादित केलं आणि या भूमीतून तू आम्हाला अन्न पुरवतोस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। आम्ही तुला उंचावितो, हृदयातून आम्ही तुझे गुणगान गातो, मनापासून आम्ही तुला धन्यवाद देतो। होय पित्या, तू आमच्यावर इतकं प्रेम करतोयस की तुने सुंदर विश्व आमच्यासाठी बनवलं, आमच्या सर्व गरजा या विश्वाद्वारे पूर्ण करतोय। होय पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तू आमच्यावर इतकं प्रेम करतो की तुम्ही आम्हाला तुझ्या प्रतिरूपाप्रमाणे बनवलं, तू आम्हाला तुझ्या प्रतिरूपाप्रमाणे घडवलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। आम्ही तुझी स्तुती करतो, तुम्ही आम्हाला चांगलं शरीर देऊन आशीर्वादित केलं, तुम्ही आम्हाला चांगलं कुटुंब दिलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। आमच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो। स्वर्गीय पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो, आम्ही तुला धन्यवाद देतो। तू आमच्यावर अमर्याद प्रेम करतो, तुझ्या प्रेमाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुला उंचावितो। धन्यवाद पित्या, धन्यवाद पित्या, धन्यवाद पित्या, धन्यवाद पित्या, धन्यवाद पित्या, धन्यवाद पित्या। सुंदर सुहाणी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यह जीवन सवारा भी। सुंदर सुहाणी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यहाँ जीवन सवारा भी।
रंगे फूलों से भी तूने सजाया है, प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते, सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यह जीवन सवारा भी, सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यह जीवन सवारा भी, जिसको तेरे ही हाथों ने रूप दिया है, तव चरणों में लेकर आए सुंदर जीवन भी, जिसको तेरे ही हाथों ने रूप दिया है, प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते, प्रभु तव गुण गाते, सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यहाँ जीवन सवारा भी, सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से यह जीवन सवारा भी, आम्ही हृदयातून तुला धन्यवाद देतो, अंतकरणातून आम्ही तुझे आभार मानतो की तू आमच्यावर प्रेम करतोयस, होय पित्या आम्ही तुझी स्तुती करतो की तू आमच्यावर स्वर्गातून दया केली आणि तुझ्या प्रिय पुत्राच्या राज्यात तू आम्हाला आणलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझ्या प्रेमाचा अनुभव घेतला आहे की तू किती चांगला आहे, तू किती करुणेने भरलेला आहे, तू दयेने भरलेला आहे, तू सामर्थ्याने भरलेला आहे, आम्ही हृदयातून तुला धन्यवाद देतो, अंतकरणातून आम्ही तुझे आभार मानतो, होय पित्या तू आजही आमच्यावर प्रेम करतोय, होय पित्या तू आजही आम्हाला सोडलेलं नाहीये, तर तू क्षणाक्षणाला आमची काळजी घेतो, आमच्या सर्व गरजा भागवतो, आम्हाला दिवसभराची भाकर तू देतो, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझ्या नावाला उंचवितो की तुझ्या पुत्राद्वारे तू आमचा स्वीकार केला, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुला उंचवितो पित्या, हृदयातून आम्ही तुझे गौरव करतो, मनापासून आम्ही तुला धन्यवाद देतो, आहो प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा, आहो प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा, आहा
भूला ना वे गीत गा सर्व पृथ्वी प्रभु लागा योग्य देवतो जीवनात धरुणी भाया विश्वास द्यास मागा धरुणी भाया विश्वास द्यास मागा अहो प्रभुला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभुला गा अहो प्रभुला सर्व पृथ्वी प्रभु लागा आहा पित्या आम्ही हृदयातून तुला धन्यवाद देतो आम्ही तुझे आभार मानतो की तू आमच्यासाठी तुझ्या पुत्राला स्वतःसाठी न राखून ठेवता तूने आमच्यासाठी या पृथ्वीवर पाठवलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आम्ही तुझी स्तुती करतो होय प्रभु येशू तू आमच्यासाठी स्वर्ग सोडून या जगात आला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आम्ही तुला उंचावितो की तू आमच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेतली आणि तुझ्या बली दानाद्वारे आम्ही पापातून मुक्त झालो आम्हाला पापांची क्षमा मिळाली आम्ही सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त झालो आणि तुझ्या बलिदानाद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झालं तुझ्या बलिदानाद्वारे आम्हाला आनंद मिळाला तुझ्या बलिदानाद्वारे आमच्या जीवनात खरी शांती आली खरा आनंद आला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आम्ही तुझी स्तुती करतो आज आम्ही विसाव्यात आहोत आज आमच्या जीवनामध्ये आनंद आहे केवळ तुझ्याद्वारे प्रभु आम्ही हृदयातून तुला धन्यवाद देतो तुने आम्हाला अंधकारातून प्रकाशामध्ये आणलं मरणातून जीवनामध्ये आणलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आम्ही तुझी स्तुती करतो प्रभु आम्ही तुला उंचावितो होय प्रभु आम्ही तुला धन्यवाद देतो आम्ही तुझ्या नावाला उंचावितो हालेलुया 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 हे प्रभु येशू आम्ही तुला धन्यवाद देतो आम्ही तुला उंचावितो हे प्रभु येशू तू आमच्यावर प्रेम करतो तुझ्या प्रेमाबद्दल तुझ्या दयेबद्दल तुझ्या करुणेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आम्ही तुझी स्तुती करीतो
हे प्रभु येशू, हे प्रभु येशू, तू आमचा प्रभु आहे, तू आमचा मुक्तिदाता आहे, तू आमचा आनंद आहे, तू आमची शांती आहे। आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो। हालेलुया, 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 हालेलुया। येशु नामाचा जय जयकार करा, येशु नामाचा जय जयकार, येशु नामाचा जय जयकार करा, येशु नामाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, येशु नामाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, येशु नामाचा जय जयकार, देवा बापाचा जय जयकार करा, देवा बापाचा जय जयकार, देवा बापाचा जय जयकार करा, देवा बापाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, देवा बापाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, देवा बापाचा जय जयकार, देवा आत्म्याचा जय जयकार करा, देवा आत्म्याचा जय जयकार, देवा आत्म्याचा जय जयकार करा, देवा आत्म्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, देवा आत्म्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, देवा आत्म्याचा जय जयकार, पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, येशु नामाचा जय जयकार करा, येशु नामाचा जय जयकार, येशु नामाचा जय जयकार करा, येशु नामाचा जय जयकार, येशु नामाचा जय जयकार, येशु नामाचा जय जयकार। आता आपलं हृदय उघडून त्या प्रभूची आराधना करा, आपल्या अंतकरणाच्या हृदयातून त्या प्रभूला पहा, आपल्या आत्म्याच्या डोळ्याने त्या प्रभूला पहा आणि हृदयातून त्याची आराधना करा, हृदयातून त्याची उपासना करा। तो पवित्र आहे, तो पवित्र आहे, तो अति पवित्र आहे, तो स्वर्गात सर्वोच्च स्थानी विराजमान आहे, स्वर्ग त्याचा राजासन आणि पृथ्वी त्याचा पदासन आहे, तो युगानुयुग जिवंत देव आहे। हृदयातून त्याची आराधना करा, अंतकरणातून त्याची उपासना करा। होय प्रभू, आम्ही हृदयातून तुझी आराधना करतो, हृदयातून तुझी उपासना करतो, तू पवित्र आहेस, तू पवित्र
पवित्र आहेस, तू अति पवित्र आहे, तू प्रकाशामध्ये राहणारा देव आहेस। आम्ही हृदयातून तुझी आराधना करतो, अंतकरणातून आम्ही तुझे स्तवन करतो। होय प्रभू तू महान आहेस, सर्व गौरव तुझे आहे, सर्व प्रशंसा तुझी आहे, सर्व स्तुती तुझी आहे। तू अल्फा आणि ओमेगा आहे, तू सुरुवात आणि शेवट आहे, तू आदि आणि अंत आहे। आम्ही हृदयातून तुझी आराधना करतो, अंतकरणातून आम्ही तुझी उपासना करतो, तुला नमन करतो। स्वीकार स्वामी हे फूल, फुलले माझ्या जीवनाचे, धुळीत कोमून पडण्याआधी घेरे झेलून प्रेमाने। स्वीकार स्वामी हे फूल, फुले माझ्या जीवनाचे, धुळीत कोमून पडण्याआधी घेरे झेलून प्रेमाने। प्रभु तुझा समोरे येण्यास लायक नसे मी प्रभु, चरण लाभो पामरा आसमने। स्वीकार स्वामी हे फुले माझ्या जीवनाचे, धुळीत कोमून पडण्याआधी घेरे झेलून प्रेमाने। तुझ्या सेवेत रावण्या अर्पिण जीवन हे प्रभु, तुझ्या सेवेत रावण्यास अर्पिण जीवन हे प्रभु, चरण लाभो पामरा आसमने। स्वीकार स्वामी हे फुले माझ्या जीवनाचे, धुळीत कोमून पडण्याआधी घेरे झेलून प्रेमाने। स्वीकार स्वामी हे फुले माझ्या जीवनाचे, धुळीत कोमून पडण्याआधी घेरे झेलून प्रेमाने, घेरे झेलून प्रेमाने, झेलून प्रेमाने। होय प्रभु येशू, आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो। तू आमच्यासाठी वधस्तंभावर बलिदान केलं। होय प्रभू, तू आमच्यासाठी घायाळ झाला, आमच्यासाठी अपमानित झाला, आणि आमच्यासाठी तुला दोन चोरांमध्ये तीन किंवा तुला वधस्तंभावर खेळण्यात आले। तू आमच्यासाठी त्या क्रूसावर मरण पावला, पण तू जिवंत देवाचा पुत्र होता, तू स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक होता, तू मरणावर जय मिळवून तिसऱ्या दिवशी गौरवाने
जिवंत झाला आणि 40 दिवस तूने आपल्या शिष्यांना दर्शने दिली आणि 40व्या दिवशी स्वर्गात जाताना तूने आपल्या शिष्यांना अभिवचन दिले की मी तुम्हाला कधीच एकट्याने सोडणार नाही, तर माझा सत्याचा कैवारी पवित्र आत्मा मी तुम्हास देईल. होय प्रभू, आणि तू तुझं वचन आजही पूर्ण करत आहे. जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना तुझा पवित्र आत्मा देण्यासाठी तू तयार असतो. होय प्रभू, आम्ही आमचं हृदय तुझ्यासाठी उघडलेलं आहे. आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये. आम्हाला तुझी गरज आहे, आम्हाला तुझी गरज आहे. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये. स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा, स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. येत आहे तो पवित्र आत्मा, येत आहे तो पवित्र आत्मा. स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा, येत आहे तो पवित्र आत्मा. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी. बरसादो अपनी दया, अपनी दया, अपनी दया. अपनी शांति पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी. बरसा दो अपना प्रेम, अपना प्रेम, अपना प्रेम. स्तुती आराधना संपली आहे.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आता आपण देवाचं वचन ऐकणार आहोत। तुमच्याजवळ जर बायबल असेल तर उघडा योहानाचं पहिलं पत्र अध्याय 1:8-9। योहानाचं पहिलं पत्र अध्याय 1:8-9 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही। जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाचं वचन आपल्याला असं सांगत आहे की जर आपल्या ठाई पाप नाही, आपल्यामध्ये पाप नाही असं जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो आणि आपल्यामध्ये सत्य नाही आहे। पण जर आपण आपली पापं कबूल केली तर तो म्हणजे परमेश्वर, प्रेमळ पिता जो विश्वसनीय आणि न्यायी आहे, तो आपल्याला सगळ्या पापांची क्षमा करेल आणि सर्व अनितीपासून शुद्ध करेल। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या जगातल्या प्रत्येक माणसाविषयी बायबल असं म्हणतं की सर्वजण पापी आहेत, सगळेजण देवाच्या विरुद्ध वागतात, सगळेच देवाच्या आज्ञा मोडतात आणि पवित्र, निष्कलंक, शुद्ध असा एकही माणूस जगामध्ये नाही आहे। देवाचं वचन असं स्पष्ट सांगतं की सगळ्यांनी पाप केलं आहे आणि सगळे देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत। या जगातला प्रत्येक मनुष्य देवाच्या नजरेला पापी आहे, या जगातला प्रत्येक मनुष्य अशुद्ध आहे, प्रत्येक मनुष्य पापाने घाणेरडा बनलेला आहे। परंतु देवपित्याची इच्छा आहे, त्याच्या अगदी हृदयातली ही इच्छा आहे की प्रत्येक माणसाने आपली पापं पदरी घ्यायला पाहिजेत, आपली पापं कबूल करायला पाहिजेत। कारण जो नम्रपणे आपली पापं देवासमोर येऊन कबूल करतो, आपली पापं पदरी घेऊन नम्रपणे आपल्या पापांचा पश्चाताप करतो, त्या सगळ्यांवर दया करण्यासाठी देवाला आनंद वाटतो। म्हणून वचनामध्ये दोन शब्द वापरलेले आहेत की तो विश्वसनीय आहे आणि न्यायी आहे। जर आपण आपली पापं पदरी घेतली, जर आपण नम्रपणे आपली पापं त्याच्यासमोर कबूल केली तर तो आपल्याला क्षमा करेल आणि आपल्याला शुद्ध करेल, कारण तो विश्वसनीय आणि न्यायी परमेश्वर आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। याचा अर्थ जेवढे नम्रपणे त्याच्याकडे येऊन आपली पापं कबूल करतात त्या सगळ्यांना तो पापांची क्षमा करतो, सगळ्यांना। पण त्यासाठी आपण देवासमोर येऊन नम्रपणे आपली पापं कबूल करून पश्चाताप करणं आवश्यक आहे। म्हणून वचनात सुरुवातीला असं म्हटलेलं आहे की जर आपण असं म्हणालो की माझ्यामध्ये पाप नाही आहे तर आपण स्वतःला फसवतोय आणि आपल्यामध्ये सत्य नाही आहे। मी पाप करत नाही आहे, माझ्या जीवनामध्ये काहीच वाईट नाही आहे असं कुणीच बोलू शकत नाही, कुणीच नाही। कोणताही माणूस कितीही मोठा श्रीमंत असेल, कितीही शिक्षण भारी शिक्षण घेतलेला असेल किंवा समाजामध्ये त्याला कितीही फार मोठी मान आणि प्रतिष्ठा असेल, तरी देवाच्या नजरेसमोर आपण सगळे पापी आहोत। समाजासमोर आपण किती सभ्य दिसतोय, समाजासमोर आपण किती सज्जन दिसतोय ते महत्त्वाचं नाही आहे, कारण देव आपल्या बाहेरच्या गोष्टींकडे बघत नाही। खूप वेळेला शिक्षणाकडे बघून, पैशाकडे बघून लोक दुसऱ्यांना मान देतात, किती शिकलेला माणूस आहे, किती श्रीमंत माणूस आहे, किती प्रतिष्ठित माणूस आहे, या असल्या सगळ्या गोष्टीकडे बघून समाज आपल्याला मान देतं। पण आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की आपण आतमध्ये कोण आहोत,
लोक आपल्याला काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही आहे, आपण देवासमोर कोण आहोत हे महत्त्वाचं आहे. लोक तुम्हाला सभ्य समजत असतील, लोक तुम्हाला सज्जन समजत असतील आणि तुम्हीही लोकांसमोर तसा वाणत असाल, परंतु तुम्ही कोण आहात, तुमच्या हृदयातले विचार, तुमच्या मनातल्या भावना आणि तुमच्या जीवनातली सगळी गुप्त पापं फक्त तुम्हाला आणि देवाला माहिती आहेत. आणि म्हणून हे वचन असं म्हणतं की जर कोणी सांगत असेल की माझ्यामध्ये पाप नाही आहे, तर तो स्वतःला फसवतो. देवाला कोणी फसवू शकत नाही, तो स्वतःला फसवतो. आपण याचं एक सुंदर उदाहरण बायबलमध्ये बघतो, जे प्रभू येशूने स्वतः सांगितलेलं आहे की एकदा एक परुषी आणि जकातदार दोघं मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी गेले. परुषी हा लोकांच्या दृष्टीने एक सभ्य सज्जन असा माणूस आहे आणि जकातदार हा लोकांच्या दृष्टीने एक लुबाडणारा, लुटणारा असा वाईट, दुष्ट आणि पापी माणूस आहे. लोकांच्या दृष्टीने सभ्य असलेला माणूस आणि लोकांच्या दृष्टीने पापी असलेला माणूस अशी दोन माणसं मंदिरात प्रार्थना करायला जातात. परुषी मंदिरामध्ये अगदी वेदीच्या जवळ जाऊन उभा राहतो, कारण त्याच्या मनात असे विचार आहेत की मी जगातला एक पवित्र माणूस आहे. तो जवळ जातो आणि तो देवाकडे अशी प्रार्थना करतो की हे देवा, मी तुझे आभार मानतो कारण मी इतर माणसासारखा व्यभिचारी नाही आहे, मी इतर माणसासारखा पापी नाही आहे, मागे जो जकातदार उभा आहे त्याच्यासारखा मी नाही आहे. तो स्वतःविषयी देवाला अशा भाषेत सांगत आहे की जणू काही देवाला त्याचं जीवन माहीतच नाही आहे. मी लुबाडणारा नाही आहे, मी लुटणारा नाही आहे, मी अधर्मी नाही आहे, मी व्यभिचारी नाही आहे, मी पापी नाही आहे, मी चांगला माणूस आहे, मी खूप प्रार्थना करतो, मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो, मी दानधर्म करतो. तो देवासमोर आपलं जीवन किती चांगलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत होता. आणि अशी त्याची प्रार्थना सुरू असताना जकातदार जो मंदिरात प्रार्थना करायला आला होता तो मात्र जवळ आला नाही, कारण त्याला अशी त्याच्या मनात अशी एक भावना होती की मी अतिशय पापी माणूस आहे आणि त्यामुळे देवाच्या जवळ जायची माझी लायकी नाही आहे, डोळे वर करून देवाकडे बघावं इतक्या लायकीचा पण मी नाही आहे. आणि प्रभू येशू असं म्हणतोय की हा जकातदार खाली मान करून, जमिनीकडे बघून, ऊर बडवून, छाती बडवून असं देवाला सांगत होता, हे देवा मज पाप्यावर दया कर. एका मंदिरात एका वेळेला दोन माणसांची प्रार्थना सुरू आहे, देवाचे कान दोघांकडे लागलेले आहेत. एकच मंदिर, दोन माणसं प्रार्थना करत आहेत, दोन्ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत. एक माणूस जगाच्या दृष्टीने सभ्य, चांगला, धर्मपुढारी आणि दुसरा माणूस दुसऱ्यांना लुबाडणारा, फसवणारा, चोर आणि लोकांच्या दृष्टीने पापी असा मनुष्य. हे दोघं प्रार्थना करत आहेत, एकाची प्रार्थना सुरू आहे, तो देवाचे आभार मानत आहे अशासाठी की त्याचं जीवन खूप चांगलं आहे, तो देवाचे आभार मानत आहे की तो एक सज्जन, सभ्य आणि पवित्र जीवन जगत आहे असा त्याचा समज आहे. आणि मागे जो उभा आहे, मागे जो उभा आहे तो रडतोय आणि देवाला सांगतोय की मी पापी आहे, माझ्यावर दया कर. आणि प्रभू येशू म्हणतोय की या दोघांपैकी जकातदार नीतिमान ठरून घरी परत गेला. जकातदार नीतिमान ठरून आपल्या घरी परत गेला. परुषी, ज्याला लोक सज्जन म्हणायचे, त्याच्याविषयी येशूने काहीही सांगितलं नाही की देवाने त्याला पापांची क्षमा दिली अथवा नाही, तो नीतिमान ठरला अथवा नाही. पण जकातदाराविषयी येशूने स्पष्ट सांगितलं की तो नीतिमान ठरला. ठरला म्हणजे कोणी ठरवलं? जगाने नाही, देवाने त्याला नीतिमान ठरवलं. आणि नीतिमान ठरवलं याचा अर्थ असा की देवाने त्याला पापांची क्षमा दिली, देवाने त्याला त्याच्या पापातून शुद्ध केलं, देवाने त्याला त्याच्या पापातून मुक्त केलं. आणि हा जगाच्या दृष्टीने लुटणारा, लुबाडणारा, पापी जकातदार देवाने नीतिमान ठरवला आणि नीतिमान ठरून तो आपल्या घरी परत गेला. हालेलुया.
हालेलुया हालेलुया ही आज संपूर्ण जगाची गत आहे. जगामध्ये जे लोक फार सज्जन सभ्य असतात त्यांना असं वाटतं की आम्ही काय पाप केलेलं आहे, मी काय एवढं मोठं पाप केलेलं आहे. आणि असले लोक कधीही नम्र होत नाहीत आणि आपली पापं कबूल करत नाहीत, कारण त्यांच्या जीवनामध्ये काही प्रमाणामध्ये जो चांगुलपणा असतो तो चांगुलपणा त्यांच्या डोक्यामध्ये एवढा गच्च भरलेला असतो की त्यांना असं वाटतं की मी एक सज्जन माणूस आहे, मी सभ्य आहे, लोक तर मला सज्जन म्हणतातच पण देव पण मला सज्जन म्हणणार, कारण मी अशी 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 चांगली कामं करतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण कोण आहोत हे आपल्याला स्वतःला माहिती आहे आणि देवाला तर अधिक माहिती आहे. आपण दुसऱ्यांना फसवू शकतो परंतु देवाला कधीच फसवू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक माणसाने देवासमोर आल्यानंतर नम्रपणे आपली पापं कबूल करण्याची गरज आहे. जो आपली पापं कबूल करतो त्याच्यावर देव दया करतो, त्याला पापांची क्षमा करतो. जो पापं कबूल करत नाही त्याच्यावर देव दया करू शकत नाही आणि त्याला कधीही पापांची क्षमा मिळू शकत नाही, हे एका उदाहरणातून प्रभू येशूने अगदी स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे. हालेलुया 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 हालेलुया. पश्चाताप करा हे येशूने का शिकवलं? प्रभू येशू पश्चातापाची शिकवण देत होता. प्रभू येशू जगात यायच्या अगोदर बाप्तिस्मा करणारे योहान देखील पश्चातापाची शिकवण देत होता. पश्चाताप म्हणजे पाप कबूल करा, देवाकडे क्षमा मागा आणि पापापासून मागे फिरा. पाप कबूल करा, देवाकडे क्षमा मागा आणि पापापासून मागे फिरा. ही गरज कोणाला आहे? सगळ्यांना, जगातल्या प्रत्येक माणसाला, मग तो कोणत्याही देशाचा नागरिक असो ना, जगातल्या प्रत्येक माणसाला, मग तो किती शिकलेला असो, श्रीमंत असो, नावाजलेला असो, प्रतिष्ठित असो, प्रत्येकाला गरज आहे पाप कबूल करण्याची, पश्चाताप करण्याची, क्षमा मागण्याची आणि आपल्या पापांपासून मागे परत वळण्याची. हालेलुया 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 हालेलुया. लक्षात ठेवा, देवाला अशा अंतकरणावर दया करायला आनंद वाटतो जे हृदय देवासमोर नम्र होतं. देवाला अशा हृदयावर दया करायला आनंद वाटतो जे हृदय देवासमोर लीन होतं, नम्र होतं आणि आपली पापं कबूल करतं. जर कोणी म्हणतं की मी पाप करत नाही, तर देवाचं वचन म्हणतं की तुम्ही स्वतःला फसवत आहात, देवाला नाही. तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहात, देवाला नाही फसवू शकत. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, प्रार्थना केंद्रामध्ये एक माणूस निवासी शिबिर करण्यासाठी आलेला होता. या माणसाला कॅन्सरचा आजार होता आणि तो एकटाच शिबिरासाठी आलेला होता. ज्या वेळेला शिबिराच्या तिसऱ्या दिवशी काउन्सिलिंगचा दिवस होता, तेव्हा हा माणूस ब्रदरांना भेटण्यासाठी गेला आणि त्याने ब्रदरांना सांगितलं की मला असा असा आजार झालेला आहे आणि माझे उपचार सुरू आहेत, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा की मी आजारातून बरा व्हायला पाहिजे. ब्रदराने त्याला विचारलं, तुमच्याकडून जी काही पापं घडलेली आहेत ती कबूल करा, त्यासाठी पश्चाताप करा आणि क्षमा मागा, म्हणजे देव तुमच्यावर दया करेल. त्यावर हा माणूस लगेच म्हणाला की पाप, मी माझ्या जीवनामध्ये काही पाप असं केलेलं नाही आहे, मी खूप चांगलं जीवन जगलेलो आहे आणि माझ्या अवतीभोवती असलेल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की मी माझ्या जीवनामध्ये वाईट असं काही केलेलं नाही आहे, मी खूप चांगलं जीवन जगलेलो आहे. ब्रदराने त्यांना पुन्हा सांगितलं की तुम्हाला पापं कबूल करण्याची गरज आहे. आणि तरीही त्यांचं म्हणणं एकच होतं की मी काही वाईट काम केलेलं नाही आहे. आणि थोड्या वेळानंतर ते असं म्हणाले की मला फक्त एकच गोष्ट आठवते की खूप वर्षापूर्वी मी आमच्या घरामध्ये काम करणाऱ्या मोलकरणीला एकदा रागाने जोरात ओरडलो होतो, बस या पलीकडे मी माझ्या आयुष्यात काहीही पाप केलेलं नाही आहे. ब्रदरांनी विचार केला की या माणसाशी अधिक बोलून काही उपयोग नाही आहे. ब्रदरांनी त्यांच्यावर प्रार्थना केली आणि त्यांना पाठवून दिलं. ते निघून गेले आणि त्या रात्री त्यांच्या बायकोने केंद्रामध्ये फोन केला. त्यावेळेला हे बंधू तिकडे शिबिरामध्ये होते, कारण तेव्हा 5 दिवसांचं शिबिर होतं, तो शिबिराचा 3रा दिवस होता. त्यांच्या बायकोने फोन केला आणि फोन करून तिने ब्रदरांना असं सांगितलं की माझे पती तिकडे शिबिरासाठी आलेले आहेत, त्यांना कॅन्सरचा आजार झालेला आहे, पण मी तुम्हाला त्यांच्याबद्दल जे काही सांगते ते कृपा करून जरा ऐकून घ्या. हा माणूस अतिशय वाईट आहे, अतिशय दुष्ट आहे आणि त्याने इतक्या काळामध्ये माझा छळ केलेला आहे, माझ्या कुटुंबाचा छळ केलेला आहे आणि या माणसाच्या जीवनामध्ये भयंकर पाप आहेत.
त्यांच्या बायकोने धडाधड त्यांच्या पापांची यादी वाचून दाखवली आणि ही बाई म्हणते, कृपा करून प्रार्थना करा की या माणसामध्ये बदल व्हावा. तो बरा होणार की नाही ही दुसरी गोष्ट आहे, परंतु त्याच्यात बदल व्हावा आणि त्याला ही पापं कळावीत एवढी माझी इच्छा आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा ह्या माणसाला ब्रदराने विचारलं की तुमच्या जीवनात काही पापं आहेत का, त्यासाठी पश्चाताप करा, त्यावर हा माणूस म्हणतो आहे की पाप, मी माझ्या जीवनात पाप असं काही केलेलं नाही आहे, मी खूप चांगलं जीवन जगलेलो आहे, माझ्या अवतीभोवतीच्या लोकांना पण माहिती आहे मी फार चांगला माणूस आहे, मी सगळं चांगलं काम करतो, वाईट काही करत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अशी आज माणसांची प्रवृत्ती आहे. किती लोक अंतकरणाने गर्विष्ठ झालेले आहेत, जीवन पापाने घाणेरडं झालेलं आहे, आणि तरी म्हणतात मी सभ्य आहे, मी सज्जन आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही अंगामध्ये सफेद कपडे घातले म्हणून तुम्ही सभ्य होता असं अजिबात नाही आहे. कडक इस्त्री केलेले स्वच्छ कपडे घातले म्हणून तुम्ही सज्जन होता असं अजिबात नाही आहे. कारण तुमचे कपडे पांढरे असतील, तुमचे कपडे स्वच्छ केलेले आणि चांगले कडक इस्त्री केलेले असतील, परंतु देव तुमच्या कपड्यांकडे पाहत नाही, तो तुमच्या हृदयाकडे पाहतो. तो न्यायी परमेश्वर आहे, तो हृदयाकडे पाहून माणसाचा न्याय करतो. जो आपली पापं कबूल करायला तयार आहे त्याच्यावर तो दया करायला तयार आहे. तो विश्वसनीय आहे, त्याने सांगितलेलं आहे की जो पापं कबूल करणार त्याच्यावर तो दया करणार, आणि तो विश्वसनीय आहे, तो खोटं बोलत नाही. जेवढे त्याच्यावर विश्वास ठेवून पश्चाताप करतात त्या सगळ्यांवर तो दया करतो, त्या सगळ्यांना पापांची क्षमा करतो, मग त्यांची पापं कितीही मोठी का असोनात. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या जगामध्ये होता, त्यावेळेला त्याच्या सभोवती नेहमी पापी लोक, व्यभिचारी लोक, जकातदार लोक, जे जगाच्या दृष्टीने अतिशय वाईट लोक होते, असे लोक त्याच्या बाजूला असायचे. कारण त्या लोकांना जग प्रेम देत नव्हतं, येशू त्यांना प्रेम देत होता. जेवढ्यांनी आपली पापं कबूल केली त्या सगळ्यांवर त्याने दया केली, त्या सगळ्यांवर त्याने प्रेम केलं. बायबलमध्ये एक सुंदर प्रसंग लिहिलेला आहे की एकदा प्रभू येशू ख्रिस्त एका पुरुषाच्या घरी जेवणा साठी गेलेला होता. प्रभू तिकडे होता, त्याचे शिष्य तिथे होते आणि इतरही काही माणसं त्या ठिकाणी होती. आणि प्रभू तिथे जेवणासाठी बसलेला असताना त्या गावातली एक पापी स्त्री त्या घरामध्ये आली. ती येशूजवळ गेली, प्रभू येशूच्या चरणाजवळ बसली आणि तिथे बसून ती रडायला लागली. तिने तिच्या अश्रूंनी प्रभू येशूचे पाय धुतले, स्वतःच्या केसांनी तिने प्रभूचे पाय पुसले आणि पुष्कळ वेळा तिने प्रभू येशूच्या पायाचं चुंबन घेतलं. ज्या वेळेला ही बाई त्या घरामध्ये आली, प्रभू येशूच्या पायाकडे जाऊन बसली, रडायला लागली आणि खूप वेळ रडून तिने तिच्या अश्रूंनी प्रभूचे पाय धुतले, केसांनी येशूचे पाय पुसले, त्याच्या पायाचे पुष्कळ वेळा मुखे घेतले. तेव्हा बराच वेळ हा प्रकार सुरू असताना बाकीचे लोक हे बघत होते आणि ज्या परुषाच्या घरी प्रभू जेवणासाठी गेलेला होता तो परुषी पण बघत होता. आणि ह्या सगळ्यांच्या मनात विचार सुरू होते की हा जर देवपुत्र आहे तर याला समजत नाही का की ही बाई कोण आहे. ही या गावातली एक पापी स्त्री आहे, ही व्यभिचारी बाई आहे, आणि या पापी बाईला तो स्वतःला हात का लावू देतो. ती अतिशय घाणेरडी पापी बाई आहे, हा पवित्र देवपुत्र आहे, आणि असं असताना तो तिला स्वतःला स्पर्श का करू देतो. पण ज्या वेळेला हे सगळं सुरू होतं तेव्हा प्रभूने तिला काही अडथळा आणला नाही, तिला सगळं करू दिलं. आणि सगळं झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्या पुरुषाला म्हणाला, मी तुझ्या घरी जेवणासाठी आलो, परंतु तू मला पाय धुवायला पाणी देखील दिलं नाही, पण या बाईने तिच्या अश्रूंनी माझे पाय धुतलेले आहेत. मी तुझ्या घरी आलो पण तू माझ्या तोंडाचं एकदाही चुंबन घेतलं नाहीस, पण या बाईने इथे आल्यापासून माझ्या पायाचं चुंबन घेणं थांबवलेलं नाही. आणि प्रभू येशू तिच्याकडे वळून म्हणाला, हिने जी पुष्कळ पापं केली होती त्या सगळ्या पापांची तिला क्षमा झालेली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शेकडो लोकांच्या समोर प्रभूने घोषणा केली, तिला तिच्या सगळ्या पापांची क्षमा झालेली आहे. तिला एवढ्या लोकांच्या समोर अगदी उघडपणे प्रभूने पाप क्षमा केली, अगदी उघडपणे. का? तिचं वर्तन पहा, तिने कोणाची लाज बाळगली नाही, कोणाचा विचार केला नाही की ते लोक मला बघतील, ते माझ्याबद्दल काय बोलतील, तिने असला काहीही विचार केला नाही.
प्रभु तिकडे असल्यामुळे संपूर्ण घर लोकांनी भरलेलं होतं आणि त्या ठिकाणी जाऊन तिने प्रभु येशूच्या चरणाजवळ बसून शब्दाविना पश्चाताप केला. तिने मुखाने काही बोलली नाही, पण तिची सगळी कृती पश्चातापाची कृती होती. ती का रडत होती? ती का अश्रू ढाळत होती? तिला तिच्या पापांची जाणीव होत होती. प्रभूच्या चरणाजवळ बसून जेव्हा ती रडत होती तेव्हा शब्द तिच्या तोंडातून निघत नव्हते, पण प्रभू मात्र तिच्या हृदयातले शब्द ऐकत होता. ती अश्रू ढाळून प्रभूला जे काही सांगत होती तो आवाज प्रभूच्या कानात येत होता आणि सगळ्या लोकांच्या समोर प्रभूने घोषणा केली, हिला तिच्या पुष्कळ पापांची क्षमा झालेली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पापक्षमा प्रत्येक माणसासाठी महत्त्वाची आहे. पापक्षमा, तुम्हाला आणि मला पापांची क्षमा जर झाली नाही तर आपलं या पृथ्वीवरचं जगणं व्यर्थ आहे. तुम्ही विमानातून किती फिरलात, तुम्ही ऐशारामात किती राहिलात, तुम्ही किती चांगले चांगले कपडे घातले, तुम्ही किती चांगल्या चांगल्या ठिकाणी फिरून आलात, परदेशवाऱ्या किती केल्यात, ते काही 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 महत्त्वाचं नाही आहे. तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे का हे महत्त्वाचं आहे. तुम्ही अमेरिकेला 10 वेळा जाऊन आला आहात की 25 वेळा जाऊन आला आहात, मोठ्या गर्वाने लोकांना सांगू नका. पापांची क्षमा झालेली आहे का तुम्हाला? तुमच्याकडे 10 कोटी आहेत की 100 कोटी जमलेले आहेत, गर्वाने लोकांना सांगू नका. तुम्हाला पापांची क्षमा झालेली आहे का? तुम्ही किती वेळा विमान प्रवास केला, मोठ्या अहंकाराने सांगू नका. तुम्हाला पापांची क्षमा झालेली आहे का? जर पापांची क्षमा झालेली नाही तर सगळं 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 व्यर्थ आहे. ज्याला पापांची क्षमा होते त्याचा देवाशी समेट होतो. ज्याला पापांची क्षमा होते तो देवाचा मुलगा बनतो, ती देवाची मुलगी बनते. ज्याला पापांची क्षमा होते त्याचं नाव स्वर्गात जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलं जातं. स्वर्गातल्या जीवनाच्या पुस्तकात तुमचं नाव नोंदवलं जावं म्हणून प्रयत्न करा. स्वर्गातल्या जीवनाच्या पुस्तकात तुमचं नाव लिहिलं जावं म्हणून प्रयत्न करा आणि त्यासाठी पापक्षमेची गरज आहे. ज्याला पापक्षमा झाली त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं गेलं. ज्याला पापक्षमा झाली त्याच्यासाठी स्वर्ग उघडला गेला. ज्याला पापक्षमा झाली तो पृथ्वीवरचं जीवन संपलं की सरळ स्वर्गात पोहोचणार आणि अनंत काळ युगानयुग देवाबरोबर स्वर्गात राहणार. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बाकी काही महत्त्वाचं नाही आहे. पापक्षमा सगळ्यात महत्त्वाची आहे. पापक्षमा मिळवून घेण्यासाठी धडपड करा. त्यासाठी प्रभू येशूवर विश्वास ठेवा, कारण आपल्याला पापांची क्षमा देण्यासाठीच प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिलेला आहे. आपली पापं स्वतःच्या शरीरावर घेऊन, आपल्या पापांची सगळी शिक्षा आणि सगळे शाप स्वतःवर घेऊन प्रभूने क्रूसावर प्राण दिलेला आहे. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपली पापं पदरी घेऊन पश्चाताप करतो त्या सगळ्यांना पापांची क्षमा मिळते आणि ते पापातून मुक्त होतात. येशूवर विश्वास ठेवा, पापांची क्षमा मिळवा आणि रोज जेव्हा जेव्हा तुमच्या हातून पाप घडतात तेव्हा तेव्हा पश्चाताप करत राहा. काही लोक प्रभू येशूवर विश्वास ठेवतात आणि हा विश्वासाचा प्रवास सुरू असताना कालांतराने त्यांना असं वाटतं की ही रोज रोज पापांचा पश्चाताप करणं, क्षमा मागणं या गोष्टीची काही गरज नाही आहे. ते तर आम्ही एकदाच केलेलं आहे. एकदाची आम्ही पापक्षमा मागितलेली आहे, एकदाच आम्ही पश्चाताप केलेला आहे. रोज रोज त्या गोष्टीची गरज नाही आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, स्वतःची फसवणूक करून घेऊ नका, कारण एकदा आपण पापांचा पश्चाताप केला, क्षमा मागितली की त्यानंतर एका दिवसात आपण पवित्र होत नाही. त्यानंतर आपल्या जीवनामध्ये काही पापं सुरू असतात. म्हणून प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना असंही सांगितलं होतं की ज्याचं स्नान झालेलं आहे त्याला पाय धुण्याखेरीज आणखी काही धुण्याची गरज नाही. ज्याची आंघोळ झालेली आहे त्याला आता पुन्हा आंघोळ करायची गरज नाही आहे, पण त्याला पाय धुण्याची मात्र गरज आहे. कारण पाय आपले जमिनीला लागलेले असतात आणि ते वेळोवेळी घाणेरडे होत असतात.
आपण या जगामध्ये आहोत, जगाच्या घाणीमध्ये आहोत. येशूवर विश्वास ठेवून आपण एकदा आपल्या पापांचा पश्चाताप केला, आपण येशूवर विश्वास ठेवून पापांची क्षमा मिळवली, म्हणजे आपण सर्वांगी शुद्ध झालो. आपल्याला पापांची क्षमा झाल्यानंतर देवाने आपल्याला अनितीतून मुक्त केलं, पण पायाला घाण मात्र लागणं सुरू राहतं, कारण आपण जगाच्या घाणीत आहोत. म्हणून ह्या पापांचा आपण रोज पश्चाताप केला पाहिजे. प्रभूने सांगितलं की त्याला पाय धुण्याची मात्र गरज आहे. म्हणजे जरी तुम्ही येशूवर विश्वास ठेवून 10 वर्षे झालेली आहेत, 25 वर्षे झालेली आहेत, तरीसुद्धा तुम्हाला रोज पापांचा पश्चाताप करायची गरज आहे, कारण अजून आपण जगाच्या घाणीमध्ये आहोत आणि अजूनही आपल्याकडून पापं घडत आहेत, अजूनही आपल्याकडून देवाविरुद्ध वागणं घडत आहे. आणि म्हणून रोज आपण पश्चाताप केला पाहिजे, रोज पापांची क्षमा मागितली पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पश्चाताप करत राहा, रोज प्रभूच्या कृपाजवळ या, पापं कबूल करा, पश्चाताप करा आणि क्षमा मागा, कारण ह्या पाप क्षमेशिवाय आपलं सगळं जीवन व्यर्थ आहे. प्रभूच्या क्रूसाची आठवण एकदा करून होत नाही. रोज त्याच्या क्रूसाची आठवण करा की त्याने माझ्यासाठी क्रूसावर प्राण दिलेला आहे, त्याने माझ्यासाठी क्रूसावर बलिदान केलेलं आहे. त्याच्या क्रूसाकडे रोज पहा, रोज त्याच्या बलिदानाची आठवण करा, आणि रोज तुमच्याकडून जी पापं घडतात त्यासाठी पश्चाताप करा, क्षमा मागा, कारण तो विश्वसनीय आणि न्यायी देव आहे. त्याने आपल्याला वचन दिलेलं आहे, जे नम्रपणे त्याच्यासमोर पाप कबूल करतात त्या सगळ्यांवर तो दया करतो आणि त्या सगळ्यांना तो क्षमा करतो. पाप कबूल करा, पश्चाताप करा आणि अगदी प्रामाणिकपणे पापापासून मागे फिरायचा प्रयत्न करा. तुमच्या जीवनामध्ये जी काही फार भयंकर मोठी पापं असतील ती पूर्णपणे काढून टाका, आणि जी छोटी छोटी पापं तुमच्याकडून होत राहतील त्या पापांसाठी अगदी नियमितपणे पश्चाताप करत राहा, क्षमा मागत राहा. तो विश्वसनीय आणि न्यायी देव आहे, तो आपल्याला क्षमा करायला आणि सर्व अनितीपासून शुद्ध करायला तयार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. उरण रायगडवरून करिश्मा कडू ही बहीण सांगत आहे की गेल्या 3-4 दिवसापासून तिचा कान खूप दुखत होता, ज्यामुळे तिला झोपही लागत नव्हती. 4 जुलैला शनिवारी यूट्यूबवर प्रार्थना पाहत असताना आजारमुक्तीच्या प्रार्थनेच्या वेळी तिने विश्वासाने कानावर हात ठेवला, तेव्हाच प्रभू येशूने तिला स्पर्श केला व तिच्या कानाचं दुखणं निघून गेले. म्हणून ही बहीण प्रभू येशूला धन्यवाद देते. पुण्यावरून बहीण शीतल देशमाने सांगत आहे की गेल्या 4 महिन्यापूर्वी तिच्या लहान मुलीला निमोनिया झाला होता. उपचाराने तिला फारसा फरक पडत नव्हता. या बहिणीने यूट्यूबवर प्रार्थना सभेत भाग घेऊन तेलावर व पाण्यावर आशीर्वाद घेतला व त्यानेच रोज तिला मालिश करत राहिली, आणि प्रभू येशूच्या दयेने तिची मुलगी पूर्णपणे बरी झाली. तसेच तिच्या दुसऱ्या मुलीच्या अंगावर लाल सट्टे आले होते. तिच्यासाठीही प्रार्थना करून तिने त्या प्रार्थना माध्यमाचा वापर केला, आणि प्रभूच्या कृपेने ही मुलगीसुद्धा बरी झाली आहे. ही बहीण प्रभूचे आभार मानते की प्रभूने तिच्या दोन्ही मुलीला बरे केले आहे. आणि आता आपण प्रार्थना घेणार आहोत. तुमचे डोळे बंद करा आणि पूर्णांतकरणाने या प्रार्थनेमध्ये भाग घ्या. Oh,
वाजवा प्रभु येशूचे आभार मानम. हृदयातून बोला धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद प्रभु, धन्यवाद, 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 धन्यवाद. आपलं पूर्ण हृदय प्रभु येशूकडे लावा, पूर्ण अंतकरण प्रभूकडे लावा. तुम्ही जिथे कुठे आहात तिथे प्रभु तुमच्या अगदी जवळ आहे. संपूर्ण हृदयाने त्याच्यावर विश्वास ठेवा. तो जीवनाचा प्रभु आहे, तोच मुक्तिदाता आहे, तोच वाचवणारा आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. प्रभु तुम्हाला सांगत आहे, तुमच्या मनात ज्यांच्याबद्दल राग आहे, द्वेष आहे, कटुता आहे, त्या सगळ्यांना क्षमा करा. ही प्रभूची आज्ञा आहे, ही प्रभूची आज्ञा आहे. क्षमा करा सगळ्यांना. आठवण करा कोणी तुम्हाला त्रास दिला आहे, कोणी तुमचा छळ केला आहे, कोणी तुमची बदनामी केली आहे, कोणी तुमचा अपमान केला आहे, कोणी तुमचं जीवन उद्ध्वस्त केलं आहे. आठवा, आठवण करा आणि त्या सगळ्यांना क्षमा करा. तुमच्या स्वतःच्या भावाबद्दल तुमच्या मनात राग असेल, बहिणीबद्दल राग असेल, आईबद्दल, वडिलांबद्दल, नवऱ्याबद्दल, बायकोबद्दल, क्षमा करा त्यांना. सासूबद्दल राग असेल, सासऱ्यांबद्दल राग असेल, सुनेबद्दल राग असेल, जावयाबद्दल राग असेल, कोणतेही मित्रमैत्रिणी, शेजारी, नातेवाईक कोणाबद्दलही राग असेल, सगळ्यांना क्षमा करा. जो दुसऱ्यांना क्षमा करतो
त्याच्या पापाची प्रभू त्याला क्षमा करतो. म्हणून कुणाबद्दलही मनात राग ठेवू नका, क्षमा करा सगळ्यांना. टच टच. आणि आता तुमची पाप प्रभू येशू समोर कबूल करा. प्रभू समोर नम्र व्हा आणि प्रत्येक पाप प्रभूला सांगा. तुमच्या मनात आलेले सगळे वाईट विचार कबूल करा. तुम्ही डोळ्याने जे काही वाईट पाहिलेलं आहे कबूल करा. तुमच्या मुखातून जे काही वाईट शब्द निघालेले आहेत, व्यर्थ बडबड निघालेली आहे, कुणाला शिव्या शाप दिल्या असतील, खोटं बोललं असाल, कबूल करा सगळी पाप. तुम्ही चोरी केली असेल, व्यभिचार केला असेल, खून केला असेल, स्वार्थाने वागला असाल, गर्वाने वागला असाल, कबूल करा, कबूल करा, कबूल करा. प्रभूला सांगा, प्रभू मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पाप केलेली आहेत, मी ही पाप केलेली आहेत, माझ्याकडून ही पाप झालेली आहेत, मला मान्य आहेत, मला कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. अगदी मनापासून प्रभू समोर पाप कबूल करा. टच टच. आणि आता तुमच्या पापांसाठी पश्चाताप करा. जी पाप आपण करतो त्यासाठी आपल्याला दुःख व्हायला पाहिजे, वाईट वाटलं पाहिजे. पश्चातापी हृदय आणि प्रभूला सांगा, प्रभू मला वाईट वाटतंय, मला दुःख होतंय, मी ही पाप करायला नको होतं, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे प्रभू, मी महापापी आहे, मला माझ्या पापांसाठी वाईट वाटतंय, मला माझ्या पापांसाठी दुःख होतंय. अगदी नम्रपणे लहान बाळकासारखा पश्चाताप करा. आणि आता क्षमा मागा प्रभूकडे. आपल्याला पापांची क्षमा देण्यासाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिलेला आहे, त्याने आपल्यासाठी रक्त सांडलेलं आहे. पहा आपल्या प्रेमळ प्रभूकडे. तुमच्या हृदयाचे डोळे उघडा आणि क्रूसावर टांगलेल्या आपल्या प्रेमळ प्रभूकडे पहा, ज्याने आपली पाप स्वतःवर घेतली, आपले शाप स्वतःवर घेतले, जो आपल्यासाठी क्रूसावर तडफडला, तळमळला, वेदनेने विव्हळला, ज्याचं पवित्र रक्त क्रूसावरून आपल्यासाठी ओतलं गेलं, ते त्याचं महान आणि पवित्र रक्त आजही आपल्यासाठी वाहत आहे. त्याच्या पवित्र क्रूसावरून त्याचं ते पवित्र रक्त आजही आपल्यासाठी वाहत आहे. पहा त्या क्रूसाकडे, पहा क्रूसावरून वाहणाऱ्या त्या मौल्यवान पवित्र सामर्थ्यशाली रक्ताकडे. आणि तुमचे हात उंच करून प्रभूला सांगा, प्रभू मला क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर, मी पापी आहे, मी पापी आहे प्रभू, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, माझं पाप्यावर दया कर, प्रभू दया कर माझ्यावर, प्रभू दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, तुझ्या पवित्र रक्तात, तुझ्या मौल्यवान रक्तात मला धुवून शुद्ध कर, माझी पाप पुसून टाक, मला तुझ्या रक्ताने आंघोळ घाल प्रभो, मला शुद्ध कर, मला शुद्ध कर, माझा आत्मा शुद्ध कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभो, मला क्षमा कर प्रभो. आपण गीत घेऊया. प्राण माझ्या मुक्तीसाठी
माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान, माझ्या पापासाठी चाबकाचा मार, वाही माझ्यासाठी रुसाचा आता विश्वासाने तुमच्या आसारी भागावर हात ठेवा. जिथे तुम्हाला आसार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा, आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे, स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने ह्या क्षणाला निघून जावोत. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, लंगडे चालायला लागोत, पक्षघाते उठवले जावोत, बहिरे ऐकायला लागोत, शरीरावरच्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, सर्व मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने नष्ट होत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्म्या आहेत त्या सर्व अशुद्धात्म्यांना प्रभू येशूच्या नावाने मी आज्ञा देत आहे, या क्षणाला त्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही त्यांना प्रभू नोकरी देऊ, ज्यांच्याकडे घर नाही त्यांना प्रभू घर देऊ, ज्यांना मूलबाळ नाही त्यांना प्रभू मूल देऊ, जे कर्जबाजारी आहेत ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन झालेले आहेत ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक आजार दुःख संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने ह्या क्षणाला निघून जावो, आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देवोत. टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या, हृदयातून बोला धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद, 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 धन्यवाद प्रभू. आपण गीत घेऊया. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला,
हालेलुया हालेलुया हालेलुया। आणि आता शेवटच्या आशीर्वादांसाठी दोन्ही हात वर करा आणि याच वेळेला तुम्हाला ज्या वस्तूंवर आशीर्वाद हवा आहे, पाणी, तेल, रुमाल किंवा इतर कोणत्याही वस्तूंवर, त्या हातात धरा, उंच करा, प्रभू येशू त्या वस्तूंवर आता आशीर्वाद देईल। तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत। तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल, तुम्ही जसं बोलाल तसं घडेल, तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल, सैतानाच्या सर्व डावपेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल, तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल। आमीन। आणि आता आपण मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत। ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे। तुम्हाला जर आत्म्याची मुक्ती मिळवून घ्यायची असेल तर हात सोडा, डोळे बंद करा आणि माझ्यामागे ही प्रार्थना बोला। हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे। मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस, तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास, तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास। हे प्रभू येशू, आज माझ्या अंतकरणात मी तुझा स्वीकार करत आहे। तू माझा प्रभू आहेस, तू माझा मुक्तिदाता आहेस। हे प्रभू येशू, मी पापी आहे, मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ। आमीन। हालेलुया 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 हालेलुया। आणि आता आपण शेवटचं गीत घेऊया। वर्णन करण्या न पुरी जीभा, किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभु येशूने दिला आम्हा, अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्या न पुरी जीभा, किती आनंद हा। भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्या न पुरी शिभा।
आनंद तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का हृदय टेकावया जीवा धीर झाला किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने भरपूर तो मति धन्य करीत वर्णन करण्या न पूरी जीवा किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला अति भरपूर तो मति धन्य करीत वर्णन करण्या न पूरी जीवा किती आनंद